विश्व 24 न्यूज हर्पल आपके साथ। आज आपल्या पोलीस प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी बुलेटवरती काही कारवाई झालेली आहे, त्या संदर्भात आम्हाला थोडक्यात माहिती सांगा। ॲक्च्युली आज आम्ही इंदापूर शहरामध्ये आमच्या वाहतूक शाखेच्या मार्फतीने वाहन चेकिंग मोहीम चालू होती। वाहन चेकिंग मोहीम करण्यामध्ये काही कागदपत्र नसतात, काही चोरीचे वाहनं पण असतात, हा आमचं इंटेन्शन होतं। परंतु हे जवळपास हे बुलेट स्वार जे आहेत सगळे, आता तसं विचार केला तर दुचाकीमध्ये बुलेट ही एक चांगली गाडी आहे, पण याच्यामध्ये मॉडिफाय करणं आणि सायलेन्सर कंपनीचं आहे ते काढून टाकणं, दुसरं टाकणं आणि त्याच्यामुळे फडफड फडफड आवाज करून निघून जाणं, ह्या आवाजामुळं ऑलरेडी बुलेटचा आवाज मोठा असतो आणि ह्या आवाजामुळे आमच्या शहरामध्ये येणारे जे काही वृद्ध आहेत, वृद्ध लोक आहेत, त्यांना पण त्रास होतो। त्याचबरोबर आमच्याकडे मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल पण आहेत इंदापूर शहरामध्ये, शाळा कॉलेज पण आहेत, या ठिकाणी हा आवाज गेल्यामुळे त्यांना डिस्टर्ब होतो, त्याच्यामुळे यांच्यावर ही कारवाई केलेली आहे। ही कारवाई नियमितपणे चालू आहे आणि एवढं करून जर कोणी ऐकत नसतील तर कायदेशीर गुन्हा दाखल करून गंभीर स्वरूपाची कारवाई केली जाईल। म्हणून माझं इंदापूर शहरवासियांना आणि इंदापूर तालुक्यातील नागरिकांना नम्र विनंती आहे पोलीस प्रशासनाच्या वतीने की जी कंपनीची गाडी आहे त्याच्यामध्ये मॉडिफाय करू नका, त्याच्यामध्ये कुठलंही सायलेन्सर वगैरे मोठं टाकून लोकांना त्रासदायक होईल असं वागू नका। आणि असं जर करत असतील तर हे आव्हान आहे आमचं आणि मी अपेक्षा व्यक्त करतो की उद्यापासून असा आवाज आम्हाला कुणाचा येणार नाही। आम्हाला नाही आवाज आला तर आम्ही कारवाई करणार नाही, परंतु जर सांगूनही कोणी ऐकत नसेल त्याला कारवाईशिवाय पर्याय। सर, काही लहान मुलं बी आत्ता गाडी घेऊन जात होती, त्यांच्यावरही कारवाई केली, त्यांच्या वडिलांनाही फोन केला, त्या संदर्भात तुम्ही शाळेत वगैरे जाऊन काही सूचना वगैरे करणार आहात? याच्याबद्दल आमचं नियमितपणे आमचं निर्भय पथक आहे, आम्ही शाळा कॉलेजमध्ये सांगतोच की 18 वर्ष वय होईपर्यंत दुचाकी घेऊ नका, 16 वर्षापर्यंत 16 पुढे गेल्यानंतर बिना गिअरची गाडी दिली तर हरकत नाही, परंतु वय वर्ष 18 आत गाडी चालवायचा परवानाच नाही त्यांना। पण जर कोणी पालक त्यांना देत असेल तर पालकावर पण कारवाई होईल अशा आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि इथून पुढे पण ती कारवाई चालू होईल।
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.